كيف يعني؟ तू इथे काय करतेय? ते महत्त्वाचं नाहीये. तू आता जे पुटपुटलास ना ते महत्त्वाचं आहे. तुला माझ्या स्पर्शात देवयानीचा भास झाला ना? अजिबात नाही. मग माझं नाव का घेतलंस? ते आपण आपली देवयानी आठवत होतो. काय नशीब आहे ना माझं. मी देवयानी म्हणून माझ्या नवऱ्यासमोर उभी आहे आणि असं असताना मला स्वतःबद्दल हे सगळं ऐकावं लागतं. पण एका अर्थी नशीबवान सुद्धा आहे. कारण इतकं सगळं होऊनही माझा नवरा अजून माझ्याच आठवणीत रमला. माझ्यावर किती प्रेम करतोय. तुला एकदा सांगितलं ना, आपण आपल्या देवयानी बद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल नाही. मग मला सुद्धा जाणून घ्यायचंय ही देवयानी कोण आहे. कोण आहे देवयानी? म्हणजे मन. ही तुझ्या डोळ्यासमोर येणारा फक्त एक चेहरा किंवा फक्त एक नाव देवयानी? नक्की काय सांगशील तुझ्या देवयानी बद्दल? देवयानी ही देवयानी आहे बस. तिचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी काळीच धडधडायला लागत. हीच तिची खरी ओळख आहे. यापेक्षा अजून काही सांगायची गरज वाटत नाही. पण मला वाटते ना, एक देवयानी म्हणून स्वतःबद्दल सांगायची गरज मला वाटते. आणि माझी खात्री आहे, एक दिवस तुझ्या काळजातल्या देवयानीची जागा या देवयानीने घेतलेली असेल. असं कधीच होऊ शकत नाही. कधीच नाही. प्लीज माझा एकदा नीट ऐकून घे. अरे मी तीच देवयानी आहे जिच्यासाठी तू अक्षरशः तडफडतोय. हे बघ, आपल्या गाडीला झालेला अपघात किती भयंकर होता हे तुला माहिती आहे आणि मलाही माहिती. विद्रूप झाला रे. तुझ्या देवयानीचा चेहरा अक्षरशः विद्रूप झाला होता. आणि त्या तशा चेहऱ्याची देवयानी तू कधीच स्वीकारली नसतीस. नाही, आपण फक्त आपल्या देवयानीच्या चेहऱ्यावरती कधीच. बोल ना, तू आता काहीतरी म्हणत होतास. तुझ्या प्रेमाबद्दल काय? देवयानीच्या चेहऱ्याबद्दल काय? तुझं जर फक्त देवयानीच्या चेहऱ्यावर कधीच प्रेम नव्हतं तर मग माझा देवयानीचा नसलेला चेहरा तुला का खटकतोय? मला उत्तर हवंय. बोल ना. तुला आपल्याकडून काहीच उत्तर मिळणार नाहीये आणि आपल्या त्या देवयानीची जागा सुद्धा मिळणार नाहीये. तेव्हा आता पुन्हा पुन्हा याच विषयावरती चर्चा नको आहे.
भूक लागली आहे, मी खायला घेऊन येते. कशी झाली आहे भाजी? एकाला आवडते म्हणून केली होती, पण त्याच काय चाललंय ना काही कळतच नाही. आता सुद्धा न जेवता बाहेर गेलाय. इतकं समजावण्याचा प्रयत्न केला ना त्याला, पण समजूनच घेत नाहीये. तुला तरी काही कळतंय का वक्रतुंड? एक ना एक दिवस एक्का नक्की माझ्याकडे परत येईल असं म्हणतोस ना, पण तो दिवस कधी येणार आहे देव जाणे. आणि त्या एक दिवसाची मला किती वाट पाहावी लागणार आहे कोण जाणे. मीच देवयानी आहे यावर तुझा तरी विश्वास आहे ना रे? तू कितीतरी वेळा माझ्या हातून जेवलायस, माझ्या कुशीत झोपलायस, तिथे त्या भिंतीकडे तू चालत जायचंस ना तेव्हा तुझ्या बरोबर तुझ्या पाठी मी उभी असायचे. घरातले सगळे तुझ्या विरोधात होते, तुझ्यासोबत फक्त मी होते. एकटा तर काही समजून घ्यायला तयारच नाही. तू सांग ना, मीच देवयानी आहे ना? अहो पण तुम्ही नाही का म्हणताय ते तरी सांगा ना. मला नाही पटत. आई साहेब हे कार्ड, या कार्डाला फक्त आधीच्याच देव्यानीने हात लावलाय हे तरी तुम्हाला चांगलंच माहितीये ना. मग जर आपण हे कार्ड तपासलं तर आपल्याला आधीच्या देव्यानीच्या हाताचे ठसे मिळत, आणि ते ठसे या देव्यानीच्या हातांच्या ठशांशी जुळतायत का नाही हे आपण तपासू शकतोच ना. आतापर्यंत सामध्या गोष्टी बरोबर जमल्यात, म्हणजे ह्या देव्यानीच्या कपड्याच्या मापापासून ते पायाच्या चिपलेच्या मापापर्यंत. हो ते समज जुळू शकतो, पण मी असं ऐकलंय की दोन माणसांच्या हातांचे ठसे एकसारखे असू शकत नाही, त्यामुळे ही देवयानी खरी आहे का खोटी ते ताबडतोब सिद्ध होऊ शकत. वक्रतुंड सिद्ध करून मोकळा झालाय,
म्हणलीस तू? हो सासूबाई, मी स्वतः पाहिलं. दोघ बोलत होते, त्यानंतर तू मध्येच त्या भिंतीकडे जाऊन बघत उभा राहिला आणि मग मागे धावत येऊन तू तिला बिलगला. आधीच्या देवेनीला बिलगायचा ना, अगदी तसाच. तुम्ही वक्र धोंडच्या बोलण्याकडे कशा पण लक्ष देताय? लहान हाय तो, त्याच्या अशा वागण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा ते आपणच ठरवायला हवं ना. अरवा, म्हणजे कालपर्यंत वक्रतुंड त्या भिंतीकडे बघून काहीतरी सांगायचा, मग त्याचा अर्थ तू आम्हाला सांगायची आणि आम्ही तसे वागायचो. म्हणजे तो आम्हाला घाबरवायचा, आम्ही घाबरायचो. तो म्हणायचा घरातून बाहेर पडू नका, आम्ही घरातून बाहेर पडायचो नाही. हे असंच शब्द चालायचं. मग आजच त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका असं का? आता जसं तुम्ही मला विचारलं तसं मी बी तुम्हाला विचारू शकते ना. म्हणजे देवेनीच्या हाताचे ठसे घ्यायला तुम्ही कशा पण विरोध करताय? तुम्ही तिला या घरात आणलं म्हणून का? तुम्हा दोघींचं नक्की काय वाद चाललाय ते कळेल का मला? रिचा ताई, वाद नाही हो. मी जे काही सांगते ना ते एकाच्या भल्यासाठी आणि या घराच्या भल्यासाठी सांगते. मी हाताचे ठसे घेऊन टाका, मग बघा तुमच्या सामनीच कसं दूध का दूध आणि पाणी का पाणी होत ते. हो सासूबाई, वीणा अगदी बरोबर बोलते. म्हणून कुठची ती अनोळखी मुलगी आपल्या घरात येते काय? स्वतःला देवेनी म्हणून काय सांगते? आणि आपणही तिच्यावर विश्वास ठेवतो. नाही नाही, फिंगर प्रिंटचा ऑप्शन अगदी करेक्ट आहे. हा होय. पण जर मग ते पण बरोबर जुळलं तर मग तुम्ही काय कराल? आओ तसं होऊ शकत नाही, मी सांगते ना तुम्हाला. का बोल ना, का जुळू शकत नाही? आओ कारण देव्यांनी जिवंतच नाही हाय. देवयानी जिवंत नाही. असं का बोललीस? देवयानीच काय झालं? ते मला कसं माहिती असणार? अगं पण आता तूच बोललीस ना. ते मी बोलले कारण वक्रतुंडने तो ऍक्सिडेंट करून दाखवला ना, जिन्यावरून ती गाडी पाडून. एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये फक्त एक खसखसा बस वाचला. देवी आणि वाचणं शक्यच नाही ना.
मग या ठशांची परीक्षा घ्यायचं ठरलंय ना? पण भाऊ, वहिनीचा चेहरा असा अचानक कसा काय बदलू शकतो? तिनं आपल्याला स्वतःची ओळख सांगितली तेव्हा तर आपण उडालोच. तू तिला फक्त एकदा पाहिलंयस ना, तर तुझी ही अवस्था आहे. आता आपल्या बाबतीत पण विचार कर ना. ज्या बाईला आपण कधी पाहिलं नाहीये, जिच्याबद्दल कधी काय ऐकलं नाहीये, ती सरळ आपल्या समोर येते आणि मी तुझी बायको देवयानी असं सांगते, कसं शक्य आहे? तुला तरी पटतंय? नाही पटत. कसं पटेल? उद्या कोणी बिल आणि काय बी सांगेल? हेच आपण घरच्यांना सांगत असतो. मी काय म्हणतो भाऊ, खरंच जर ती देवयानी वहिनी आहे तर मग तिला मागचं सगळं आठवते का? तोच लोचा आहे बाबू. आधी घडलेल्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर सांगते, सगळ्यांनाच ओळखते. तिला ना प्रत्येक टायमाला आपण खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक टायमाला आपणच हरतोय आणि ती जिंकते. ती आपली देवयानी नाहीये मनापासून माहिती आपल्याला, पण सिद्ध कसं करणार? बोल ना, कसं करणार? अशा टायमाला आय काहीतरी बोलेल असंच आपल्याला वाटत होतं, पण आय पण काय बोलत नाहीये. मी काय म्हणतो भाऊ, तू आता काय करायचं ठरवलंयस? तिला जर खोटं ठरवायचं असेल तर सध्या तरी आपल्याला एकच मार्ग दिसतोय. कोणता? आमच्यातल्या नवरा बायकोच्या नात्याचा. बाबू, नवरा बायको मधलं खरं नातं हे बेडरूमचा दरवाजा बंद झाल्यावरती सुरू होत. अगदी खरं नातं जिथे ते दोघं एकत्र येतात अगदी मनापासून आपलेपणाने. इथे मनाशी मनाने जोडलेलं नातंच एकमेकांच्या जवळ येतं. ते नातं जर मनाने जोडलेलं नसेल तर समोरच्याला झिडकारता. भाऊ, आपण पण या नात्याबद्दल असंच काहीतरी ऐकलं होतं, पण तिची अशी परीक्षा घेणं आपल्यासाठी थोडं जड जाणार आहे. पण सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. ठीक आहे, ताबडतोब पोचतोय. काय झालं भाऊ? आपल्याला वाटत होत की आय काहीच करत नाहीये, पण आता तिने पण तिचं डोकं चालवायला सुरुवात केली. आता आपल्याला त्या पोरीला जवळ घ्यायची काहीच गरज नाही. उद्याच तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येणार आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.